अयो पण सगळं झालं ना ओके झालं पण काही वाईट झालं असतं तर अयो वाईट नाही झालं ते चांगलं झालं ते मध्येच कुठेतरी एक साधू आला होता त्याच्यामुळे मी वाचले अयो साधू आला तो वेळेत आला ना तो वेळेत आला नसताना तर त्याला मी बघून घेतलं असतं तू त्यांना बघून घेतलं असतं हा मी त्याला बघून घेतलं असतं अण्णा पण आपला प्लॅन वर्क झालेला दिसतो हे बघ अक्का आता आपल्याला वर्ग आणि मागत फिरायची वेळ येणार नाही आता आपलं काम डायरेक्ट झालं पैसे कमी वाटतात काय आणि मोजून तर बघ ना अक्का हे तर 10,000 असतात म्हणजे त्या मूर्ख माणसाने आपल्याला फसवलं करणार आपण अयो माझं डोकं चाललं असतं तर मी गावचा सरपंच झालो असतो आता तुझं डोकं चालायला पाहिजे हा सगळा प्लॅन तुझाच असतो अयो ते पण झालंच माझाच प्लॅन असतोय मीच प्लॅन केला अक्का 2 मिनिटं थांब मी 5 मिनिटात आलो कुठे चालला मध्ये आलो 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 अक्का आलो सॉरी सॉरी अरे काढू नको काढू नको अरे काढू नको अजून आपलं मिशन कम्प्लीट झालेलं नसतंय का दिले की पैसे पैसे दिले त्याने पण 10,000 दिले 10,000 स्पॉन्सर होणार होता तो अयो तो स्पॉन्सर होणार असतो पण मला सांग तू त्याला सांगितलं नाहीस काय 70,000 पाहिजे असतात ते अजून तुझ्या साधू म्हणून गेलो तुम्ही त्याला काय सांगू पैसे दे रेव त्या अक्का पण बोलली पण तिला पण त्याने फसवलं चांगलंच कंटिवले आपल्या त्याला वट निवडून आणायला लागते तू पण तू जर सरळ बोटाने निघाल नाही की नाही बोट बोट चाटायचं असत वाकड करायचं मग ते वाकड करून जर घातलं तर मग ते बाहेर कसं निघणार तुझ्या समोर गीता वाचा नाही तर महाभारत सांगा सगळं सारखंच आहे तुला पण आपला विषय यक्षगानाचा चाललेला असतो तुला पाहताना आणि नाही दिवशी मी तुला झेलल्यापेक्षा ते व्यंकटेशला झेलेलं परवडते तू काय बोलतो मला काहीच कळत नसतं तुझा प्रांत नाही नव्हतो हे नुसतंच वाढलंय आपलं मला बघू मी करतो काय हे जरा जास्तच वाढलंय काय उद्या जाऊन कम्प्लीट करून येतो पण तू आता काय करणार काळजी करू नको आज स्पॉन्सरशिप मिळवायची म्हणजे मिळवायची अलख निरंजन जा तू जा जा नाही नाही तूच बोल निरंजन अयो ये रे पावसा ये रे पड रे लवकर पड लवकर पड पावसा अरे माझ्या रेवतीचा प्रश्न असतो रे पड रे अलख निरंजन अयो महाराज बरं झालं तुम्ही आलात अयो तुम्ही सांगितलं तसंच उभा राहिलो होतो पण पाऊसाचा आला नाही तू फसवलास लबाडी केलीस तू आण ते पात्र इकडे ते पात्र घेण्याच्या पात्रतेचा नाही अयो महाराज काय झालं तुम्ही सांगितलं तसंच सगळं केलं मी तू वचन दिलंस पण पूर्ण नाही केलं त्या मुलीला फसवलंस तू अयो महाराज तुम्हाला कसं कळलं दिव्य दृष्टी महाराज तुम्ही खरंच अंतर्यामी असता मग गेली 50-60 वर्ष हिमालयात तपश्चर्या केली आहे मी मला सर्व सिद्धी प्राप्त झाल्यात अयो तुम्ही पोचलेले दिसता हो मूर्ख तू असं का केलं तिने काय मागितलं आणि तू काय दिलंस अयो महाराज तिने माझ्याकडे खूप पैसे मागितले तिच्यासाठी मागितले नाही गावासाठी मागितले आणि तू काय केलंस मी तिला कमी पैसे दिले ठरल्यापेक्षा कमी पैसे दिले फक्त 10,000 अयो महाराज तुम्हाला कसं कळलं हो दिव्य दृष्टी बरोबर तू फसावलास तिला अयो महाराज ते आमच्या अप्पांनी दिलेले असतात 10,000 इज ओके नॉट ओके 10,000 काय येत रे जेवढे ठरले तेवढेच द्यावे लागतील नाहीतर ती तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही अयो महाराज अयो तुम्ही आमच्या अप्पांना ओळखत नसता आता मी काय करू कन्व्हिन्स कर कन्व्हिन्स महाराज तुम्हाला एवढं इंग्रजी येत मला जगातल्या सगळ्या भाषा येतात निजा कन्नड सोडून कन्नड सोडून ते सोड पैशाचं काय अयो तुम्ही म्हणताय तर मग मी
माझ्या अप्पांना कन्व्हिन्स करतो. कर, युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असत. काही कर, दरोडा घाल, चोरी कर, पण तिला पैसे दे, नाहीतर ती तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, तुझा धिक्कार करेल. अयो महाराज, नाही, खरंच माझं खरं प्रेम असत तिच्यावर. महाराज, मी माझं वचन पूर्ण करीन. पात्राणीकडे. अयो नाही महाराज, ते तुम्ही सांगितलेले विधी अजून पूर्ण कुठे झाले? ते पूर्ण करणार. काशी कर मग. म्हणजे मी काशीला जातो, तू विधीला जा. अयो हो, मी रेवतीसाठी पैसे आणीन, मी पैसे आणीन, पैसे आणीन. अडगई अप्पा, ते गावातल्या यक्षगानासाठी अजून पैसे हवे होते. दहा हजाराने काय होणार? मी तुम्हाला मागितले किती, तुम्ही दिले किती? म्हणजे गावात दुसरं कोण असतंय का नसतंय रे? सगळी खैरात मीच द्यायला लागतंय. अप्पा अहो, गावात आपल्या एवढं श्रीमंत कोण असतंय? हा, आपणच करायला पाहिजे की गावासाठी कधीतरी वर्षात नाही एखाद दोनदा. यो, तुमचंच नाव मोठं होणार. काय सांगतेस मग? यो, गावात लोक तुम्हाला सगळे वाईट समजतात. मग विचार करा, जर तुम्ही यक्षगानासाठी सगळे पैसे दिले तर तुमचा मान किती वाढेल? लोकांना कळलं तर ते तुम्हाला येता जाता नमस्कार करतील. अख्ख्या गावात तुमचे बॅनर लागणार आहे, फोटो सकट स्टेजला नाव असणार आहे तुमचं. सरी सरी, घेऊन जा पैसे. लक्षात ठेव, हे आता जेवढं काय तोंड भरून बोललंस का नाही, हे सगळं व्हायला लागतंय. सांग सगळ्यांनी, नाहीतर गाठ माझ्याशी असतंय. होणार सगळं तसंच होणार, नाहीतर मी बघून घेईन सगळ्यांना. आमचं हे पोरग गावासाठी एवढं काही करत नसते, हिच्या डोसक्यात काहीतरी वेगळंच प्लॅन असतंय. काय असतंय हे मलाच बघायला लागतंय. रेवती, ठीक आहे, मी माझं वचन पूर्ण केलं. हे 50,000 असतात, मोजून घे. झालं तुझं काम? नुसतं काम होऊन उपयोग नाही, मनासारखं झालं का? झालं झालं. आता तुम्हाला तुमचं यक्षगान गावात आणता येणार. अयो तुमचं नाही, आपलं म्हणा आपलं. गावातले सगळे लोक यक्षगान बघायला येणार असतात. ए कल्लू, लक्षात ठेव, तू मला सांगितलं ते सगळं करायचं. ते बॅनर लागले पाहिजे, होर्डिंग लागले पाहिजे, स्टेजला नाव दिलं पाहिजे. मी माझ्या अप्पांना वचन दिलंय, कळलं का? प्रश्नच नाही, आम्ही तुम्हाला शब्द दिलाय म्हणजे तो पाळणारच असतो. म्हणजे ज्यांनी ज्यांनी गावात वर्गणी दिलेली असते त्यांची त्यांची नावं गावाला कळायला पाहिजे असतात. करेक्ट. रेवती, तुला अजून काही लागलं की सांग, संकोच करू नकोस. चांगलंय, तरी म्हटल माझ कार्ट समाज सेवक कधी झालं? ते चाललंय ते. चांगलंय चांगलंय. अलख निरंजन. अयो महाराज. बालका, पात्र कुठे ठेवलंयस? ते घरी असत. पण महाराज, तुम्ही अजून इथेच? मी चरा चरात असतो, हे विश्वची माझे घर. तू एक काम कर, तू घरी जा, तुझ इथलं कार्य संपन्न झालं आहे. घरी जा, ते पात्र घेऊन पावसाची वाट बघ. पाऊस पडेल ते पात्र भरेल, आणि बालका तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नाहीतर कितीही पैसे दिलेस तरी हाती काही लागणार नाही. महाराज, मी घरी जातो, ते पात्र पावसाच्या पाण्याने पूर्ण भरतो. माझ्या इच्छा पूर्ण व्हायला हव्या. निघतो मी.
होतास तू अण्णा यात 50,000 असतात झालं का आपलं थँक यू साधू महाराज अण्णा शमीसी महाराज तदास तू बालिके तू त्यांना मीठे काय मारतो अयो अक्का तू त्याला ओळखलं नाहीस अयो तो आपला अर्जुन असतो तो अर्जुन होता लख निरंजन कुठली पद्धत असते मदत करायची ही अर्जुनची पद्धत असते मग सांगून मदत करता येते का तुझ्या मित्राला अयो तो जरा वेगळा असतो हे सगळं काही मला पटत नसतं अयो तुला हे पटवून घ्यावं लागेल गावकऱ्यांना त्यानेच भडकवलं वर्गणी मिळण्यासाठी तो नेहमी आपल्या पाठीशी उभा राहिला म्हणजे बघ यक्षगानची टीम फायनल करायला त्यानेच मदत केली कोणती टीम चांगली हे त्यानेच आपल्याला सांगितलं म्हणजे तो जेवढा प्रयत्न रावण दहनासाठी करत असतो तेवढाच प्रयत्न यक्षगान आणण्यासाठी करत असतो म्हणजे म्हणजे अर्जुन साठी जितकं बोलू तितकं कमीच असतंय बघ अक्का काय झालं काय नाही बरोबर आहे तो तुझा मित्र असतो त्याच कौतुक करणार अयो तो तुझा पण मित्र असतो अजून झाला नाही मग व्हायला पाहिजे काय अण्णा फालतूगिरी माडबेडा त्याच्यावरचा राग एवढा लवकर जाणार नाही माझा मला वाटतं राग जायला पाहिजे पाहिजे बरोबर असत तुझं माझ्या अप्पांसोबत जसं वागला ना ते आठवत मला त्याच्यामुळे माझ्या अप्पांची नोकरी जात होती अण्णा अयो त्याच्यामुळेच तुझ्या अप्पांची नोकरी वाचली ना तुझे अप्पा निर्दोष सुटावे म्हणून त्याने किती धावपळ केली मी साक्षीला असतो त्याच्या मग आता मदत का करतो तो त्याच्या चुकीचं प्रायश्चित्त करत असेल प्रायश्चित आता प्रायश्चित करण्यासाठी तो जे काही करत असतो ना त्याच्यापेक्षा त्याचा गुन्हा खूप मोठा असतो अण्णा त्याच्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा माझे अम्मा अप्पा मला एकटीला सोडून गेले अयो सोडून दे क्षमस्यवन्ना माफी त्याला इतक्या सहजासहजी मिळणार त्याच्यासाठी त्याला स्वतःला सिद्ध करावं लागणार ते तो करतच असतो एक मिनिट हॅलो बोल प्रिया हे गे दिया तुंब असं मग तू बोल छान तुला गुरुजींचा फोन आला होता का इल्ला नाही आला अजून अग रेवती पण तू एक्झामचा फॉर्म भरलायस ना हो तू भरला बर मग तयारी कशी सुरू असते करते मी पण पाहिजे तशी होत नसते बघ अग रेवती गुरुजी तेच बघणार आहेत आपली तयारी कशी सुरू आहे यो म्हणजे गुरुजींशी खोट बोलावं लागणार अग आपण खोट बोलतच नाही हे बघ मला ना गुरुजींनी उद्याची वेळ दिली तू पण तयारी करून ठेव जर आपली तयारी नसेल ना तर आपल्याला गुरुजी परीक्षेला बसायला देणार सॉरी सॉरी मारते नी ये नाही तो अक्का इकडे शेट अहो काय चाललंय अरे ही साधना सुरू आहे साधना आणि तुम्ही अहो नेमकं भानगड काय अरे खूप मोठी भानगड असते मला एक दिव्य पुरुष भेटले साधू पुरुष त्यांनी मला सांगितलं हे पात्र असं धरायचं पावसाची वाट बघायची पावसाचं पाणी यात पात्रात जमा करायचं आणि मग ते पात्र पूर्ण भरलं की मग व्यंकटेश्वराच्या चरणी अर्पण करायचं मग माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील ए असायला काय झालं रे ही खूप मोठी साधना असते तुम्हाला जमणार नाही अहो नाही म्हणजे अहो असं कुठं असतंय का नाही म्हणजे हे असं हे पात्र घेऊन उभं राहायचं याच्यामध्ये पाणी जमा करायचं आणि अशाने तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होतील अहो असं नसतंय हो मला एक सांगा तुम्ही अशामध्ये जरा खुळ्यासारखे वागायला लागले असं नाही वाटत तुम्हाला अयो खुळ्यासारखं म्हण वेड लागलं म्हण पण मी रेवतीसाठी काही पण करीन रे हो पण असं काही केल्याने ती मिळणार आहे का मग काय करायचं व्यंकटेश शेठ त्यापेक्षा तुम्ही एक काम करा काय यक्षगानासाठी एवढे पैसे खर्च केलेत ना
एक गुलाबाचं फूल घेऊन तिच्याकडे जा. गुलाबाचं फूल कशाला, त्याच्यापेक्षा एक काम कर, बुके घेऊन जाओ बुके लाल लाल गुलाबांचा. अरे पण हे सगळं कशासाठी ती तरी सांगा. अहो आता एकट्या गाण्यावर एवढा खर्च केलाय ना, तर तिला आमंत्रण द्या. इन्व्हिटेशन. इन्व्हिटेशन? अरे तिला इन्व्हिटेशनची काय गरज, ती येणारच की. हो तसं नाही, तिला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा आणि कार्यक्रमाचं उद्घाटन करा. यो ही आयडिया चांगली असते, त्यानिमित्ताने तिची भेट पण होईल. तुम्ही प्रायोजक हा? ती आयोजक. दोघे शेजारी शेजारी बसत जोडीनी. आम्या अरे तुझ्या डोक्यात अक्कल येत चालली की रे. आवडला आपल्या हे आयडिया काय. एक काम कर केदार, ये आता ही तपश्चर्या तू पूर्ण करायची. सरे आपण गुलाबाचा बुके घेऊन येऊ. तबदार कुठे घेऊन चाललेस, काम आहेत मला. कामासाठी घेऊन चाललोय तुला, वर्गणीच्या संदर्भात. वर्गणी? हा त्याचं काय. ऐक की तू, मामा येईन दुकानवाला, त्यानं वर्गणीच दिलेलं नाही मर्दा. या मामांनी तर वर्गणी दिल्या की, पण शिक्षकांसाठी मीच घेतली. पण आता प्रताप दादा काय सांगायचं. ह्यो जर मला त्या दुकानदाराकडे घेऊन गेला तर तो सांगणार वर्गणी अर्जुनकडे दिल्या. यो काय देणार नाही वर्गणी, चल जाऊया आपण. का नाही देणार? चेंगाडे रे ते. मी काय म्हणतोय, टाइमपास होईल, आपण दुसरीकडे जाऊया की. ह्यो कधी बसलं चेंगाडे झालं रे. अरे दरवर्षी गणपतीला न चुकता वर्गणी देतोय तो. यो हा मग मी जाऊन येतो, थांबितच. जाऊ नको मामा. वर्गणी हो, मामा वर्गणी द्या रावण दहनाची. मी दिली की? हा कोणाकडे? अर्जुनकडे. अन्नास देतो होतो पण तो तीरशे म्हणाला. विचारा की त्याला. ठीक आहे ठीक आहे. मी नाही ते महत्वाचं काम तुला बोलू नाही काय, तिकडे चाललोय. मामा म्हणाले तुझ्याकडे वर्गणी दिल्या म्हणून. हे बघ हे पावती पुस्तक आहे माझ्याकडे, आता जातो आणि वर्गणी घेऊन. आम्हा मी पण येतो. अरे तू थांबित, मला काय वाटतंय की तुला बघून ते जरा असं वर्गणी दिलं झालं. माझ्यामुळे काय प्रॉब्लेम आहे त्याला. ओ मामा द्या की वर्गणी. अर्जुनराव दिली की तुम्हाला? मला दिली कधी? यो त्या दिवशी दिली की यक्षगानसाठी. हो तुम्ही यक्षगानसाठी दिली? हो मी रावण दहनाची वर्गणी गोळा करतो. म्हणजे तू दोन्ही कार्यक्रमांसाठी वर्गणी गोळा करतोय काय? यांना का वाटलं तू दोन्ही कार्यक्रमांची वर्गणी गोळा करतोस म्हणून. ते विषय टाळायला बघायला लागलेत ते. तसं काय नाही, मी सांगतो. हो मामा गावात एवढा पवित्र कार्यक्रम आणलाय आम्ही रावण दहनाचा, आणि तुम्ही म्हणजे तुम्ही दिल्या वर्गणी. खरं ते त्याचने दिल्या हो यक्षगानला. द्या की आम्हाला पण. द्या द्या वर्गणी द्या चला. पण आता माझ्याकडे पैसे नाहीत. काय सांगायला पैसे नाही, एवढं मोठं दुकान आहे तुमचं, पवित्र कामासाठी नाही बोलत्या तुम्ही. बघा की जरा राव. द्या द्या. बर हे 200. हा कुठवर आली तुमची तयारी यक्षगानाची? चालू असते तात्या, एकदम व्यवस्थित. एकदम व्यवस्थित? वर्गणीच कस झाली? जमा झाली पण एवढी वर्गणी लागली, लय खर्च असतो म्हणे यक्षगानाला. हो तात्या असं तो खर्च, पण आम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली. काय असत? हा म्हणजे एकच माणूस किंवा एक कंपनी आपल्याला सगळे पैसे देतात, तसं आम्हाला मिळालं. चांगलंय, आम्ही इकडे बी माती खाल्ली म्हणायची. तात्या असं काय बोलता? काय म्हणायचं, तुम्ही बाजी मारली ह्याच्यात. आमचं बघा अजून वर्गणी गोळा करणं चालूच आहे. तात्या प्रयत्न सुरू असतात ना, होईल. ती जमा होतीये ग, पण आता हे बघा आले आमचं वर्गणी गोळा करणारे वीर. या तात्या. काय पट्टी पडवायला माणसं पडवायला? काय तुला नाही कळणार?
कोण कशाला पष्टी पडवते ते जाऊ दे तुम्हाला सांग वर्गणीच काय झालं कुठपी किती जमली हाय की सुरू आहे सुरू आहे अरे 25,000 रुपये लागतात रावणुबा करायला जमली किती सांगते पडदा माहिती आहे 25 लागतात 15 पर्यंत जमल्यात 15 पर्यंत जमल्यात काय बोललेस तू 10,000 कमी पडतात कुठं आणणारेस तात्या कुणाला तरी सांगा साधू बनून घरोघरी भिक्षा मागायला अशी का बोलली तुला कळलं की काय मी साधू झालतो ते कल तुझ्या